एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरती परिणाम दिसून येतोय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असलेल्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना फटका बसतोय. जीव धोक्यात घालून प्रवास करत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतंय. दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा पुन्हा सुरू झाल्यात. मात्र एसटी संपामुळे सोलापुरात विद्यार्थ्यांची पुरती तारांबळ उडाली. सोलापुरातील ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मुलं शहरात येतात, मात्र एसटी संपामुळे या विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. विलिनीकरणाशिवाय आझाद मैदान सोडणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी आज सरकारचं 13वं घातलं. मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी एसटी कामगारांनी केली आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई आग्रा महामार्गावरती पोलीस ताब्यात घेतात. प्रत्येक टोल नाक्यावरती पोलिसांचा पहारा आहे. जवळपास 50 कर्मचारी हे घोटी पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत. अकोला आगार क्रमांक 1 मध्ये कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लोटांगण घेत आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तृतीयपंथीयांनी सुद्धा टाळ्या वाजून पाठिंबा दर्शवला. तुळजापुरात अनोखा लग्न सोहळा पार पडला. या लग्नात एसटी संपाला पाठिंबा देणारे बॅनर झळकवण्यात आले, तर मंगलाष्टक आणि उखाण्यांमधूनही आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. एसटी कर्मचारी नागनाथ झाडपिडे यांचा मुलगा शुभम आणि एसटी मेकॅनिकल गोपीनाथ परमार यांची मुलगी नम्रता यांचं नुकतंच लग्न झालं. हा अनोखा लग्न सोहळा भरपूर चर्चेत आहे. एसटी संपाचा पीएमपीएमएल बसला मोठा फायदा झालाय. ग्रामीण भागातही पीएमपीएलचे सेवा सध्या सुरू आहे. गेल्या 25 दिवसात पीएमपीएलच्या तिजोरीत 1,25,00,000 अधिक उत्पन्न जमा झालंय. 13 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांमध्ये पीएमपीएमएलच्या बस सेवा सुरू आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टानं अटकेपासून दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. सिंग भारतातच आहेत. त्यांना मुंबई पोलिसांपासून धोका आहे असा दावा त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केलाय. सिंग फरार झालेले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. शेअर बाजारात 1,000 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 58,627 अंकांवरती आलाय. बाजारात नफेखोरीची लाट आली आणि त्यामुळे शेअर बाजार गडगडलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे